तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात. लोकसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. त्याची झलक विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते असे संकेत खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आज दिलेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय. याबाबत आपलं गणित पक्क असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक विधानही केलंय. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढणार आहे. काँग्रेसकडे 44, शिवसेनेकडे 16 आणि एनसीपीकडे 13 मतं आहेत. अशा वेळी कोटा पाहता 3 आमदार कसे निवडून येणार यावर बोलताना ठाकरेंनी सूचक विधान केलं. या सगळ्या गोष्टी आता उघड करून सांगितल्या तर मी निवडणूक कशी लढू? आमचं गणित पक्क आहे. आम्ही जेव्हा निवडणूक लढतोय आणि प्रत्येकाचा एक एक निवडून येतोय याची आम्हाला खात्री असेल तर साहजिकच आहे. त्यांनी त्यांची मतं कशी सांभाळायची हा त्यांचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली सुरू झाल्यात. निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणे कोण कुणाला भरवतोय हे तुम्हाला कळेल असं म्हणत ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढवलंय. 16 मतं आहेत शिवसेनेची. हो, उतरणार ना, कारण 11 जागा आहेत. आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित पाडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक एक आमदार येऊ शकतो. जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात. शिवसेनेचा एक येऊ शकतो आणि काँग्रेसचा एक येऊ शकतो. 16 मतं आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत. आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? सगळ्या म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्क आहे. 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.